सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून अभिनेत्री वनिता खरात हा चेहरा घराघरात पोहोचला. अफलातून कॉमेडीमुळे वनिता प्रेक्षकांची आवडती झाली. कबीर सिंग या सिनेमातील तिची भूमिका खूपच व्हायरल झाली. प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेत्रीची नुकतीच इच्छापूर्ती झालीये. तिने नवी गाडी विकत घेतलीये. हा आनंद तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना सांगितला आहे. वनितावर तिच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीला वनिता खूपच चर्चेत होती. ती तिच्या न्यूड फोटोशूटसाठी बॉडी शेमिंग करणाऱ्यांना दिलेलं तिने हे उत्तर होतं. हास्य जत्रेमधील तिचे आणि गौरवचे स्किटही खूपच चर्चेत असतात. चला तर बघूया त्याचीच एक खास झलक. अण्णा गेले, कसा विश्वास ठेवायचा? चौगुले अण्णा तुमचे खूप मोठे फॅन होते. तुमचं स्किट बघायचं निमित्त झालं आणि वर बघून हसत होते. घ्या 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 आणि त्यांनी घेतलं वर त्यांना. चौगुले बाकीचे मरताना कसे मरतात? अण्णा कसे गेले माहिती? परत उठले ते मला बोलतात वने जातो ग. म्हणजे जाता जाता अण्णांनी सगळे आयटम केले माझे. स्मशानात तर कवटी फुटता फुटत नव्हती. शेवटी ओंक्याने दाराचा आवाज काढला. ओंक्या काढ रे, इकडे तिकडे टॉक, एवढंच काय ते झालं. पण खरं आहे मंडळी, हो अण्णांनी चौगुले साहेबांना मानसपुत्र मानला होता असं म्हणायला हरकत नाही. मला आठवतंय, मला आठवतंय एकदा अण्णांना किडनी स्टोन झाला होता. चौगुलेचं स्किट बघता बघता पडला. स्किट बघून किडनी स्टोन पडला याला यायला लागलं. आता परीक्षा सुरू होईल ना, आणि हे बघ मी ना शास्त्राचा अभ्यास सॉलिड केलेला आहे. हो, म्हणजे 3 तासाचा पेपर मी 2 तासात लिहितो का नाही तो. आणि डार्लिंगचा सिद्धांत तोंड पाठ आहे. अगदी शालूच्या गाण्यासारखा काय समजली. आम्ही दोघांनी डार्लिंगचा सिद्धांत असा एकदम रट्टा मारलाय. आणि ती वनस्पतींची ती फोटोग्राफी पण ऐका ऐका. ओ ते ना डार्लिंगचा सिद्धांत नाहीये, तो डार्विनचा सिद्धांत आहे. आणि वनस्पतीची फोटोग्राफी नाही, त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात, असं शास्त्र. एक मिनिट, आज शास्त्राचा नाही इतिहासाचा पेपर आहे. इतिहासाचा पेपर आहे? हो नक्की. मॅडम तू वेळापत्रक बघितलं होतास ना? दत्तू मामांजी तुम्ही काय घोळ घातलाय? मी तुम्हाला टाइम टेबल दिलं होतं, नीट समजावून सांगितलं होतं ना. मग मी बोर्डाच्या ट्रेनिंग साठी 4 दिवस काय गेले, तुम्ही सगळं घोळ घालून टाकलात. पण तू तुम्हाला फोनवर बोललीस ना की इतिहासासोबत शास्त्र पण करा म्हणून. अरे दत्तू, मी तुला ते नागरिक शास्त्राबद्दल सांगितलं होतं ना. अच्छा ते काय असत मामांजी? असं काय करताय हो, इतिहास नागरिक शास्त्र विषयात नाही का? इतिहासासोबत एक नागरिक शास्त्राचं छोटस पुस्तक होतं बघा, मी तुम्हाला दिलं होतं. अरे हा, मला आवडलं त्या पुस्तकाबरोबर पाम्पलेट आलाय. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन. डाउनलोड द ऍप.